सर्वांना अगदी मनापासून नमस्कार. मी आत्ता आहे शाब्बास सूनबाई या मालिकेच्या सेटवरती आणि अर्थातच इथे आता एक लग्न सोहळा शानदार पार पडणार आहे संजीवनी आणि निशांचा. लग्न सोहळा खास एका आणखीन कारणांसाठी होणार आहे. दोन जीवांचं बंधन हे तर होणार आहे, पण आपली सगळ्यांची लाडकी अभिनेत्री अर्थातच मृण्मयी देशपांडे यामध्ये हजेरी लावणार आहे एक सेलिब्रिटी गेस्ट म्हणून त्या सोहळ्यामध्ये. तर मृण्मयी आत्ता माझ्यासोबत आहे, जाणून आपण घेणार आहोत कसा असणार आहे तिचा एकूणच एक्सपिरियन्स. हाय मृण्मयी, कशी आहेस? खूप छान दिसते आहेस तू. थँक्यू, थँक्यू सो मच. आणि तुला खास करून ज्या ट्रॅडिशनल अटायरमध्ये तुझा एक्सपिरियन्स तुझा घेणं ना हे एक वेगळा एक पर्वणी असते माझ्यासाठी. काय सांगशील तू, आज एक सेलिब्रिटी गेस्ट म्हणून तू आलेली आहेस. मी सन मराठीवरती एकतर पहिल्यांदा आली आहे त्याच्यामुळे आणि सोहम प्रोडक्शन्सबरोबर काम करण्याची सुद्धा माझी पहिली वेळ आहे. सो त्यामुळे ताईचा फोन आला होता, सुचित्रताईचा फोन आला, त्यामुळे नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता. आणि काहीतरी छान डान्स आम्ही आज शूट करणार होतो आणि लग्न म्हटल्यानंतर आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण असतं, ते सेटवरती सुद्धा तसंच असतं आणि त्यामुळे मजा येणार आहे. नक्कीच. काय सांगशील, जेव्हा एक एखाद्या मालिकेमध्ये सेलिब्रिटी म्हणून जाणं हे काहीतरी वेगळी गंमत असते, नाही का? आय थिंक हो. म्हणजे कुंकू जेव्हा मी करत होते तेव्हा मालिकेत मग कोणकोण येणार आहे आमच्याकडे याची आम्हाला उत्सुकता असायची आणि ते संपल्यानंतर आता आपण कुठे जातो आहे. मग युजली काय म्हणूया, रियालिटी शोजमध्ये खूप जाणं होतं, पण मालिकांमध्ये अशी हजेरी लावण्याची वेळ फार कमी वेळेला येते, त्यामुळे आज ती आली आहे त्यामुळे मी खुश आहे. कधी असा योग येतो का की तुला पर्सनली असे कुठल्या कुठल्या लग्न सोहळ्यांमध्ये तुला बोलावणं येतं आणि मग त्यावेळेला तुझी मग रिॲक्शन्स मग कसं, म्हणजे एकूण त्यावेळेला वातावरण असतं? मी ॲक्च्युली लग्न सोहळ्यांमध्ये फक्त माझ्या नातेवाईकांच्याच जाते, अदरवाईज मी असे कोणाच्याही लग्न सोहळ्यांमध्ये जात नाही, कारण मला माझा स्वतःचा लग्न सोहळ्यांबद्दलचा फार वेगळा टेक आहे. ते त्या त्या लोकांपुरतं, ओळखीच्या लोकांच्या ह्यानेच ते व्हावं, त्याच्यामध्ये दिखावा नसावा आणि आपले पण जास्त असावं. आणि ह्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर हे सगळं कुटुंबच आहे, म्हणजे मराठी इंडस्ट्री अख्खं कुटुंब आहे, त्यामुळे या कुटुंबाला मी आवर्जून हजर आहे. नक्कीच. आणि ज्या वेळेला आपल्याला पारंपरिक वेशभूषेमध्ये जेव्हा तयार होऊन एखादं म्हणजे सादरीकरण करायचं असतं, तो मला वाटतं ते तुझ्या खूप आवडीचा आणि जिव्हाळ्याचा विषय आहे, नाही का? अगदीच आम्ही प्रत्येक म्हणजे चित्रपटात तर आम्ही पाहतो आहे, पण मालिकांमध्ये सुद्धा तू काय सांगशील याबद्दल? मला आवडतं, मला नऊवारी एकतर हा माझा अत्यंत आवडता भाग आहे त्याच्यातला. आज नाही मला नेस आली आहे, जरा जास्त झालं असतं, पण म्हणून पैठणी त्यातली त्यात पाचवारी नेसायची आहे तर. आणि मला पारंपरिक गेटअप आवडतो, मला साड्या मला स्वतःला खूप आवडतात, मी कम्फर्टेबल असते त्याच्यात. नक्कीच. आणि मृण्मयीला आम्ही स्मॉल स्क्रीनवरती या निमित्ताने का होईना आम्ही पाहणार आहोत, एक छोटासा अपिअरन्स का असे ना, पण तुझ्या चाहत्यांना नेहमीच उत्सुकता असते की आता मृण्मयी आम्हाला कुठल्या रोलमध्ये दिसणार आहे. मृण्मयी आम्हाला मोठ्या पडद्यावरती तर दिसते, छान चंद्रमुखी तर आम्ही तुझा एन्जॉय केलेला आहे, नंतरसुद्धा तुझे अनेक अनेक तुझ्या कलाकृती आम्ही पाहिलेल्या आहेत, काय सांगशील? मला खूप बरं वाटतं जेव्हा असं ऐकायला मिळतं तेव्हा. आणि माझा हाच प्रयत्न असतो की मी कुठलंही काम केलं तरी त्याच्यामध्ये जे बेस्ट आहे ते देणं एक आर्टिस्ट म्हणून सुद्धा माझं कर्तव्य मी समजते. आणि गॉड इज ग्रेट, त्यांनी आत्तापर्यंत खूप चांगल्या चांगल्या भूमिका देवानी माझ्या पत्रामध्ये पाडलेल्या आहेत आणि एकापेक्षा वेगळ्या म्हणजे आधीपेक्षा वेगळी भूमिका अशी मला कायम करण्याची संधी मिळाली आहे, म्हणून फक्त देवाचे आभार मानेन आणि असंच काम करत राहायचं. बरोबर. सिरियलमध्ये खूप अडकून पडायला होतं असं वाटतं का, किंवा छोट्या छोट्या काही पार्टली काही सिरियल्समध्ये कधी काही बोलवणं आलंच तर एखादी भूमिका अशी काही नजरेत आहे का? मला मी आत्ताच मी नाव नाही घेणार, पण आत्ताच मी एका खूप सुंदर मालिकेला खूप काळजावरती दगड ठेवून नाही म्हटलं, कारण कमिटमेंट मोठी होती आणि आत्ता सध्या माझ्या आयुष्यामध्ये मी त्या काय म्हणूया तेवढा वेळ नाही अनफॉर्च्युनेटली देऊ शकत आहे बाकीच्या प्रायोरिटीजमुळे, बाकीच्या सगळ्या व्यापांमुळे म्हणूया, कारण आयुष्य फारच वेगवेगळ्या ग्रहांवरती चालू आहे सध्या माझं. पण एखादी छोटी मालिका असेल म्हणजे 100 भागांची किंवा लिमिटेड एपिसोड्सची काही मालिका असेल तर मला अगदी निश्चितपणे छोट्या पडद्यावरती परत काम करायला आवडेल, कारण त्या म्हणजे त्या पडद्याच्या मार्फत जे लोकांपर्यंत पोचत आहे तर ते कुठेच नाही, म्हणजे ते नाही तसा रीच मिळत. आणि
बाकी मग अल्लीच्या मालिका पण फार वेळेत संपवतात, म्हणजे कुंकूच्या जुन्या मालिका 3-3, 4-4, 5-5 वर्ष, आणि ते मात्र मला डेफिनेटली अत्यंत कंटाळवाणं वाटतं. मी ते म्हणजे वर्षभरापेक्षा जास्त वेळ एकच रोल करत बसणं हे माझे आता तेवढे पेशन्स नाही उरलेत, पण जे करतात त्यांना त्यांच्याबद्दल मला मनापासून आदर वाटतो, कारण ते पुल ऑफ करणं सोपं नाही आहे. रोज उठून काही वेगळे पण नाही, सेटचं वेगळे पण नाही, माणसं तीच असतात, भूमिकेचा ग्राफ बदलतो, पण तरीसुद्धा त्या चौकटीमध्ये राहूनच तुम्हाला वागायला लागतं, आणि तरीसुद्धा जे 3-3, 4-4 वर्ष हे करू शकतात, कमाल कमाल, म्हणजे त्यांच्याबद्दल मला प्रचंड आदर आहे. बरोबर. आणि मला वाटतं तू जे केलं आहेस ना कुंकू या मालिकेच्या निमित्ताने, दॅट वॉज एन एपिक. म्हणजे ती आजही कुंकू म्हटल्यावरती येस मृण्मयी देशपांडे, आणि ती भूमिका खरंच अजरामर झाली, ती वाटलीच नाही कधी बंद व्हावी, बट येस प्रत्येकाला कुठेतरी थांबावंच लागतं. नव्हतीच बंद होत नाही, आम्ही मरून जाऊ आता, कारण झाली 3-3.5 वर्ष झाली, आता बंद करा असं झालं होतं. बरोबर. जेव्हा म्हणजे शूटिंग्सच्या निमित्ताने वगैरे तुम्ही सगळे कलाकार तुम्ही भेटतात, आज तर अर्थातच तुला सोहम पंतला भेटला, म्हणजे ताईसुद्धा तुला भेटलेल्या होत्या, काय म्हणजे हे सगळ्या गोष्टी एक वेगळ्या पद्धतीने असतात, वेगळं एक रियुनियनसुद्धा होतं, गिव्ह अँड टेक्स होतात, तुझं अशा निमित्ताने ज्या छोट्या छोट्या भेटी घडतात, काय काय बोलणं होत असतं, काय पुढचे प्लॅन्स वगैरे तयार होत असतात? हो तेच होतात, पण ते असं सांगण्यासारखे नसतात, वेगवेगळ्या पद्धतीचे प्लॅन्स ठरतात, कारण पण कायमच अशा छोट्या छोट्या भेटीगाठी फार आनंद देऊन जातात, कारण आधीची भेट टू आत्ताची भेटमध्ये काय काय घडलं त्याचा एक आढावा घेतला जातो, पुढे काय काय प्लॅन्स काय, कधी छान त्याच्यातून नवीन ओळखी होऊन भेटणं होतं, बऱ्याच गोष्टी असतात त्याच्यामध्ये, मजा येते. मृण्मयी सध्या एका वेगळ्याच गोष्टीमध्ये बिझी आहे. 2-3 दिवसांपूर्वीच ही बातमी आम्ही प्रकाशित केलेली होती, ती अर्थातच मृण्मयीचं एक नवीन घर साकार होते आहे, आणि मृण्मयी तिचे पती आणि घरातील अनेक कुटुंबीय तिचे अर्थातच यामध्ये हातभार लावत आहेत. खूप एक सुंदर योग आहे, तुझं स्वप्न साकार होते, तुझं स्वतःचं एक इच्छा होतीच, तुझं एक वेगळ्या ठिकाणी निसर्गाच्या सान्निध्यात घर असावं, मी एक कुठेतरी वाचलेलं होतं म्हणून जस्ट मी, आणि आता तर ते खूप साकार होते, खूप बरं वाटलेलं होतं, तर काय सांगशील हे सगळे क्षण? हे गेली 5-7 वर्ष आम्ही खरोखरच मुंबई पुण्याचं आयुष्य सोडून कुठेतरी शांत ठिकाणी निसर्गाच्या सान्निध्यात जाऊन राहायचं असं म्हणत होतो, आणि 2 वर्षांपूर्वी आम्ही महाबळेश्वरला जमीन घेतली आणि अगदी छोटंसं एक घर बांधलं जे आम्हाला दोघांना खूप इनफ आहे, आणि आता तिकडे शिफ्ट तर आम्ही मागच्या वर्षीच झालो होतो, मागच्या वर्षीच्या डिसेंबरमध्येच झालो होतो पूर्णपणे पुणे मुंबई सोडून, आणि आता मात्र आम्ही आमच्या शेतावरतीच राहायला लागू, तर माझं ट्रॅव्हलिंग चालू असतं, जेव्हा काम असतं तेव्हा मी महाबळेश्वरवरून स्टार्टर मारते, इकडे येऊन थांबते, काम करते आणि परत स्टार्टर मारून महाबळेश्वरला घरी जाते, तर अनवाइंड म्हणूया किंवा अर्थिंग म्हणूया हे त्याच्यामुळे खूप छान, आणि आपल्या इंडस्ट्रीला शाप आहे, खूप सततची कॉम्पिटिशन, तुम्ही त्याच त्याच वातावरणात राहिलात की तुम्ही सेल्फ डाऊट घ्यायला लागता, तुम्ही याला हे मिळतं तिला ते मिळतं मला अजून कसं नाही मिळालं ह्याच्याबद्दल, तर तो शापित यक्षच आहे आपली इंडस्ट्री, तर जेव्हा तुम्ही निसर्गाच्या सान्निध्यामध्ये राहताना तेव्हा ती सगळी दुःखं शोषून घेतली जातात मातीकडून, आणि फक्त कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये भरला जातो, आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्हाला चांगलं खायचं आहे, आम्हाला आमचं खाणं आमच्या डोळ्यांसमोर उगवलेलं असलं पाहिजे, आणि मी स्वप्नील आता तिकडे शिकवायला सुरुवात करेल, पर्माकल्चरची वर्कशॉप्स घ्यायला सुरुवात करेल, नॅचरल बिल्डिंगमध्ये बरंच काम करायचं आहे आम्हाला. हे सगळेच पैलू आहे ना, जेव्हा मी सोशल मीडियावरती आम्ही पाहत असतो, आम्हाला एक प्रश्न पडतो की मृण्मयी ह्या सगळ्या गोष्टी कशा अंगीकारते, ती म्हणजे नॉर्मल एका शहरात वाढलेली मुलगी पुन्हा एकदा घेतो, म्हणजे आम्हाला नेहमीच प्रश्न पडतो की मृण्मयीसारखी एक सिद्धहस्त एक अभिनेत्री एक मुलगी की जी पुणे मुंबईसारख्या शहरात सतत वाढते, ती लाईमलाईटमध्ये आहे, नंतर ती एकाएकी ती शेती करायला लागते लॉकडाऊनमध्ये, हे सगळं आमच्यासाठी नवीन आहे, कुठे हे सगळ्या गोष्टी शिकलीस, कोण होतं? लॉकडाऊनचा इफेक्ट नाही आहे ही शेती, लॉकडाऊनच्या खूप आधीपासून आम्ही त्याच्याकडे वळलेलो होतो, फक्त जमीन आमची कुठे घ्यायची ते ठरत नव्हतं, आणि ॲक्च्युली माझं आणि स्वप्नीलचं लग्न झाल्यापासूनच आम्ही दोघंही आमच्या पोटामध्ये आम्हाला माहिती होतं की आम्हाला या रॅट रेसचा हिस्सा कधीच आयुष्यात व्हायचा नाही आहे, ऑल्दो आत्ता फॉर्च्युनेटली मी काय चांगलं चाललं आहे माझं, उत्तम चालू आहे माझं करिअर, ग्राफसुद्धा चांगला आहे, पण तरीसुद्धा आम्हाला मिनिमलिस्टिक
लाईफ हवं आहे, आम्हाला शांत आयुष्य जगायचं आहे, आणि त्याच्यासाठीचा शोध आमचा सुरू होता. आणि मग आम्ही त्याच्याकडे वळलो. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सध्याच्या काळामध्ये गेल्या 40-50 वर्षामध्ये भयंकर सगळी परिस्थिती बदललेली आहे. खूप जणं अजूनही झडपा लावून झापड लावून चाललेले आहेत डोळ्यांच्या भोवती. आणि जेव्हा तो बबल फुटेल तेव्हा तर ते भयंकर होणार आहे परिस्थिती, कारण ज्या पद्धतीने आपण घेतो आहे निसर्गाकडून देत काहीच नाही होत. तर तोही एक मुद्दा होता की जितक्या जास्त लोकांना एज्युकेट करता येईल, जितक्या जास्त लोकांना बरोबर जोडता येईल. आणि थोडंसं आपण इरिव्हर्सेबल सिच्युएशनमध्ये होत आत्ता. आपण परत तर काहीच आणू शकणार नाही आहोत त्यातल्या त्यात. म्हणजे आपण म्हणतो ना की जगणं त्यातल्या त्यात सुसह्य होण्यासाठीचे आमचे निदान आमच्या बाबतीतले प्रयत्न चालू. नक्कीच. पण मग महाबळेश्वरला जेव्हा तुझे फॅन्स तुला तिकडे भेटले, तुझे चाहते वगैरे, त्यांनाही प्रश्न पडला असेल इकडे काय एक्झॅक्टली, हे लोक काय फिरायला वगैरे आले आहेत काय एक्झॅक्टली ती सिच्युएशन? हो, त्यांना खूप आश्चर्य वाटतं की तुम्ही शिफ्ट झाला, तुम्ही इकडे शेती करता, तुम्ही सगळी कामं तुमची स्वतःच्या स्वतः करता वगैरे वगैरे. पण लवकरच आम्ही आमचं नीलँड मोमो फार्म लोकांसाठी ओपन करणार आहोत. Wow. आणि लोक आमच्याबरोबर येऊ शकतात, राहू शकतात, व्हॉलेंटियर करू शकतात. फक्त एकच अट आहे की तिकडे आल्यावर भरपूर काम करायला लागतं. नक्की, मला तर आवडेल नक्की. मी तर निसर्गात एनी टाईम, यू आर मोस्ट वेलकम. नक्कीच नक्कीच. आणि आम्ही सुद्धा आता उत्सुक आहोत. खरंच मला खूप आनंद झाला तुला आज भेटून, तुझी मुलाखत घेऊन. आणि तुझं हे सगळं जे काही आम्ही करिअरचा ग्राफ गेला, मी 15 वर्षांपासून मी स्वतः पाहतोय, खूप आनंद होतोय. आज तुझी भरभराट होते, अशीच उन्नती, अशी प्रगती तुझी आणि स्वप्नीलजींची होत राहो. छान छान भूमिका तुला साकारायला मिळवत आणि तू आम्हाला भेटत राह सतत. अशीच आपण पुन्हा बातचीत करूया. तूर्तास धन्यवाद मनापासून अल्ट्रा मराठी आणि मराठी बसोबत तू बातचीत केलीस यासाठी. थँक्यू सो मच अल्ट्रा मराठी. तुमच्याबरोबर एकतर खूप कमी इंटरव्ह्यू घेणार आहे ज्यांचं शब्दांवरती प्रभुत्व असतं आणि त्यातला तू एक आहेस, त्यामुळे तुझ्याबरोबर बोलताना कायमच बरं वाटतं, मजा येते. थँक्यू सो मच. थँक्यू, माय प्लेशर.